नमस्कार मी भावना दिलीप चंदवानी आपलं सर्वांचं स्वागत हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये खरं तर या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो आज देखील अतिशय एका महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत विषयाचं नाव आहे रोबोटिक्स टोटल नी रिप्लेसमेंट आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर एस व्ही वैद्य सर सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर अर्थात या चर्चेला सुरुवात करूया नमस्कार सर डॉक्टर एस वी वैद्य एकोणीशे एक्क्याण्णव पासून सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया आहेत डॉक्टर हे प्रतिष्ठित नीर सोसायटी यु एस एचे एकमेव भारतीय आणि आशियाचे तिसरे व्यक्ती आहेत अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन शिकागो इलिनॉय यासह एस एची त्यांनी फेलोशिप प्राप्त केली आहे डॉक्टर वैद्य यांना तीस वर्षाहून अधिक वर्षाचा हिप आणि गुडघा रिप्लेसमेंटचा अनुभव आहे त्यांनी दोन हजार मध्ये भारतात कम्प्युटर असिस्टंट सर्जरी सुरू केली डॉक्टर वैद्य हे इंडियन सोसायटी ऑफ हिप अँड नीर सर्जनचे संस्थापक यासह विश्वस्त आणि माझी अध्यक्ष हिप अँडनी रजिस्टर इंडियाचे संचालक राहून चुकलेत डॉक्टर वैद्य यांनी रिलायन्स हॉस्पिटल याचं हिंदुजा हॉस्पिटल आणि ग्लोबल हॉस्पिटल परड येथे ते काम करतायत आता आपण विषयाला सुरुवात करूया सर आपण बघतोय की आपल्याला इतका दांडगा अनुभव आहे हो खर <laughs> तर नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट संदर्भात आज आपण चर्चा करतोय पहिल्यांदा एवढ्या प्रचंड लांबलसक माझे इंट्रोडक्शन केल्याबद्दल आभारी आहे झी स्टुडिओचा आभारी आहे मलाही तुम्ही संधी दिलीत नी रिप्लेसमेंट हे माझं पॅशन आहे आणि हा। अठ्ठावीस हा। ते तीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे ज्यांना वाटत वाटतंय त्यांना सुद्धा मी हे नी बद्दल बोलत असतो आणि आज तुमच्या चॅनलने मला संधी दिली त्याबद्दल आभारी आहे आपण खरं पाहिलं तर ही सर्जरी खूप सक्सेसफुल आहे आता अठ्ठावीस ते तीस वर्ष माझे पेशंट चालत आहेत म्हणजे जे तंत्रज्ञान डेव्हलप केलं गेलं इंजिनियर्स आणि डॉक्टर्सनी मिळून हे तंत्रज्ञान डेव्हलप केलं ते आता तीस वर्ष चालू आहे पण सुधारा हवा असतो आणि सुधाराने मी अचूकतेकडे नेणारा असावा कारण mm -hmm. अचूकता कुठल्याही बाबतीत आपला धर्म असो शास्त्र असतो अचूकताही माणसाला पुढे घेऊन mm -hmm. जाते तसं हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट आहे mm -hmm. आता तुम्ही पाहिलं तर माझ्याकडे नी मॉडेल आहे mm -hmm. आणि हे आपण ट्रॅडिशनली किंवा रोबोट शिवाय जी सर्जरी करतो ती कशी आहे तर हे मांडीचं हाड आहे हे पायाचं हाड आहे आणि प्रत्येक संध्याकाळी सोन्याचा नसतो पण हा सोनेरी आहे तरी असे आम्ही मारतो अच्छा आता आपण बघाल हा कट आहे मग खाली कट आहे आणि दोन होल्स आहेत याच्यामध्ये हा संधा बसतो आता हु। हे समजायला आपल्याला काही विशेष कठीण जाणार नाही की हा कट मारेपर्यंत एक दोन तीन चार जो वेळ लागतो हु। तो समजा आपण कट एका फटक्यामध्ये जर वीस मिनिटात गेला गेला आणि त्याच्यामध्ये सर्जनच सहभाग असो नसो तो कटला हा घेतला जाणारच अच्छा अशा तऱ्हेने जे तंत्रज्ञान डेव्हलप झालं त्याला हँड फ्री म्हणजे काय सर्जन फक्त तिकडं बघत बसलाय की हा रोबोट काही चुकीचं करत नाही का जसं मिलिंग मशीन असतं सीएनसी मिलिंग मशीन हा प्रकार इंजिनिअरिंग क्षेत्रात खूप माहिती आहे ते मिलिंग सारखं ते व्यवस्थित त्याला वीस मिनिटांमध्ये आकार देऊ शकतात अच्छा म्हणजे सर खरं तर मी पुढे तेच विचारणार होते ह्याचा सक्सेस रेशो किती आहे हे तुम्ही सांगितलं आणि यासोबतच इतक्या वर्षांपासून तुम्ही जी सर्जरी करत आलात ती सर्जरी कशी केली जाते याचा एक मॉडेल देखील तुम्ही या ठिकाणी दाखवला मात्र डॉक्टर सध्या आपण बघतोय की रोबोटिक सर्जरीचा जमाना आहे म्हणजे आपण कुठेही कुठलीही सर्जरी करायचं म्हटलं तर आज रोबोटिक सर्जरीला प्राधान्य दिलं जातं तर नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट करत असताना रोबोटिक सर्जरीचा वापर कसा केला जातो आता इकडे थोडासा आपल्याला व्हिडिओ बघायला लागेल आता mm -hmm. मी आता जे मिलिंग मशीन आणि बरेच काही तांत्रिक शब्द वापरले mm -hmm. हे बघू शकता की एका ड्रिलनी mm -hmm. mm -hmm. हा जो कट आहे हा हा कट ह्या व्हिडिओ मध्ये किती झपाट्याने घेतला जातोय बघा आणि त्याचे समजा सात किंवा आठ पार्ट असतील तर ते पटापट हा हातात पकडलेला मिलिंग मशीन नाहीये हे हुँ मिलिंग मशीन ऑटोमॅटिक काम आणि अशा हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट हा। मात्र डॉक्टर रोबोटिक नी रिप्लेसमेंट कसं केलं जातं ते तुम्ही दाखवलं तुम्ही जसं सांगितलं की अगदीच तो पूर्णतः रोबोट करत नाही तर तुम्ही देखील त्याचा किती महत्वाचा भाग आहात ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं डॉक्टर मात्र शेवटी रोबोटच्या सहाय्याने जेव्हा आपण करत असतो ते यामध्ये काही धोके असतात का, का। फारच चांगला प्रश्न आहे मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण तंत्रज्ञान येतो ते डोळे मिटून आपण करता कामा नये की एक माझ्याकडे मशीन आहे माझ्याकडे पैसे आहेत आणि मी मशीन घेतलं आणि आता सगळं बदलेल प्रश्न इथं असा आहे जर तुम्ही अनुभव संपन्न असाल तुम्ही हे ऑपरेशन रोजच्या रोज करून त्याच्यामध्ये विचार करत असाल तर तुम्हाला ऑलवेज असं जाणवेल की कुठेतरी याच्यामध्ये अजूनही अचूकता आलेली नाहीये अच्छा असं म्हणणं फार सोपं आहे की रोबोटच्या आधी ऑपरेशन सगळी चुकीची होती कारण आमची सगळी पेशंट अठ्ठावीस तीस वर्ष कुठल्याही त्रासाशिवाय चालत आहेत ते विसरून घेत त्याचा गुडघा बदललेला आहे अच्छा पण वेळ हा पाहिला तर वेळ बराच कमी लागू शकतो पेशंटचं ब्लिडिंग बरंच कमी होतं पेशंट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जिने चढायला लागतात ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपल्याला हे तंत्रज्ञान आपण जेव्हा एखाद्या पेशंटला पाहिजे खूप लठ्ठवाई आहे आणि तिला तुम्हाला ऑपरेशन करायचंय तर ते जुनं तंत्रज्ञान आहे झिटच्या सहाय्याने जे कट मारतो त्याच्यामध्ये रोबोट अचूकतेने करू शकतो तर कुठल्याही तंत्रज्ञानामध्ये त्या डॉक्टरचं मॅच्युरिटी त्या डॉक्टरचे विवेक संपन्न बुद्धी की बाबा कुठल्या पेशंटला करता येईल आणि कुठल्या पेशंटला करू नये हा जर विचार त्याच्यामध्ये ठाम असेल सर्जरी तुम्हाला सक्सेसफुल होऊ शकते एकच आहे किंमत तुम्ही प्रश्न मी उत्तर देतो हे जवळजवळ सहा कोटी रुपयापर्यंत मिळतो अच्छा पण तंत्रज्ञान जसं ऍडव्हान्स होत जातं तशी त्याची कॉस्ट सुद्धा कमी होते आणि मोठी हॉस्पिटल हे तंत्रज्ञान घेऊ शकतात आणि असं आपण का समजून की हे ऑपरेशन जे दिवसाला hmm. hmm. आता पाच ऑपरेशन सहा होतात ते रोबोटच्या सह्या नंबर वाढतील आणि अचूकतेने होईल आणि लोक जास्त नंबरनी हे ऑपरेशन करून घेतील अशी पुढे त्यांची संकल्पना आहे बघूया आता काय खरं खरं तर कुठलीही गोष्ट असेल किंवा कुठलेही काम करत असताना काही त्या कामासंबंधित आपल्याला अनेक ॲडव्हान्टेज देखील दिसतात आणि काही देखील दिसतात जसं नंबर ऑफ ऑपरेशन वाढतील आणि ट्रीटमेंट करण्यासाठी जो वेळ लागत होता <coughs> तो कालावधी कमी होईल पण जसं तुम्ही सांगितलं की काही अगदी छोटे धोके आहेत hmm. आणि जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत जाईल ते धोके hmm. देखील कमी होतील आणि विकास देखील तेवढाच जास्त वाढेल मात्र डॉक्टर जनरली ऑपरेशन झाल्यानंतर जो रुग्ण असेल त्या रुग्णामध्ये रिकव्हरी किती लवकर आपल्याला दिसून येते म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना बेड रेस्ट दिला जातो किंवा त्यांची रिकव्हरी किती लवकर होते ते चालू किती कामाला किती लवकर जॉईन करू शकतात फार चांगला प्रश्न आहे काय का, का। पेशंट पटकन चालता येणं याच्यामध्ये चा, पेशंटला धोका न येता मला पेशंट चालवायचं आणि प्रेस कॉन्फरन्स बोलवायचे की मी एक तसाच पेशंट चालवला हे तेवढंच चांगलं धोरण होऊ शकत नाही अच्छा त्याच्यामागे मल्टिपल टीम लागते म्हणजे तुम्हाला एनएसिसी देणारी माणसं पेशंटला पेन रिलीफ देणारी इंजेक्शन हे सगळं जर जुळून आलं आणि तुम्ही रोबोटिकनी प्रेसिजन म्हणजे एकदम अचूकतेने सर्जरी केली तर मात्र तुमच्या पेशंटचा रिझल्ट हा बाकी पेशंटपेक्षा खूपच सुपिरियर असेल आता आपण एक इकडं माझ्याकडे क्लिप आहे ही लोकांकरता दाखवणं महत्वाचं काय आहे कारण तुम्ही बघू शकाल रोबोटिक आर्म वरती काम करतोय आणि सर्जन फक्त तिथं एक सक्षम म्हणून असत ते घेतोय म्हणजे रोबोट काम करतोय आणि मनुष्य प्राणी ते फक्त बघतोय हे असं दुर्मिळ छायाचित्र आपण बघू शकतो मिलिंग मशीननी एखादा लाकडाचा ओणका कसा का कापावा तसा अतिशय प्रिसाईजली हे काम चालू आहे आणि सर्जन मात्र याच्यामध्ये एक सुपरवायझर सारखा उभा आहे म्हणजे असं आम्ही अल्ली विरोधाने म्हणतो जसं ब्युटी पार्लरमध्ये जाता हे दिवस फार नाही लांब आहेत की आपले पेशंट्स ऑपरेशन चालू असताना मॅग्झिन वाचतील आणि रोबोट ऑपरेशन करेल हे गमतीने म्हटलं जातं पण तिथ तिथपर्यंत सायन्स टेक्नॉलॉजी चाललेलं आहे आणि तशा दृष्टीने जर सामान्यांचा फायदा व्हायला लागला कसं आहे तंत्रज्ञान जेव्हा गरिबांमध्ये वापरलं जातं आता आपले टीचिंग इन्स्टिट्यूट केई एम आहे नायर इथं जर या गोष्टी आणल्या तर तरुण डॉक्टर्सना शिकवण्यासाठी रोबोट चांगलं साधन होऊ शकतं प्रिसिजन आहे की नाही याच्याकरता चेक होऊ शकतो कसं आहे थोडस आध्यात्मिक विचार असा आहे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कम्प्युटर नॅव्हिगेशननी ज्ञानेंद्रियानी कळलं कर्मेंद्रिय म्हणजे रोबोट आहे तो त्या कळलेल्या स्कॅन प्रमाणे परफेक्ट तुम्हाला बसून देतो अच्छा क्या बात <laughs> म्हणजे रोबोट ने काम किती सहज आणि सोपं झालंय त्या संदर्भात तुम्ही सांगितलं डॉक्टर या संदर्भात अजूनही आपल्याला जाणून घ्यायचं मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका पात्रा आमचा खास कार्यक्रम हि गोस ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी रोबोट्समुळे सर्जरी किती सहज आणि सोपी झाली आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे रोबोटचा किती मदत होतीये त्या संदर्भात डॉक्टर तुम्ही सांगितलं मात्र डॉक्टर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या शस्त्रक्रियेचा इन्फेक्शन देखील होऊ शकतो तर त्याला कसं रोखता येईल आणि त्याचा त्रास नेमका कसा दूर करता येतो भावना खूप चांगला प्रश्न आहे तुझा आणि सगळं अप्रतिम केलेलं काम जसं आपण ताजमहल उभा आणि एक काहीतरी तिकडं भिंत कोसळली तर कसं आहे अप्रतिम केलेलं काम हे इन्फेक्शननी वाया जातं अच्छा आणि याचं कारण आहे आपण समजा आता कोरोना झाला आपण प्रोटोकॉल्स पाळले हात धुवा किंवा मास्क एक नाही दोन लावा तसे इन्फेक्शनला प्रोटोकॉल आहेत आणि माझी नम्र विनंती आहे की कृपा करून कोणी सर्जनला ब्लेम करू नये इन्फेक्शन झालं म्हणून अच्छा पेशंटची प्रतिकारशक्ती आणि प्रोटोकॉल पाळणं एवढंच डॉक्टरच्या हातात असतं <laughs> त्याच्यानंतर योग्य डायट हाय प्रोटीन डायट खाणं <laughs> वेळच्या वेळी <वड़ी> फिजिओथेरपी करणं ह्या <laughs> सगळ्या पेशंटच्या कर्तव्यातल्या गोष्टी आहेत <laughs> इन्फेक्शन बद्दल जे मानदंड अमेरिकेच्या नी ठेवलेले आहेत अंतराळवीरांसारखे तुम्ही पाहिलेत कोरोनाच्या काळात तसे घातलेच पाहिजेत नाही तर माझ्या नाकातले जंतू तिकडे जातील ही पहिली बाब दुसरं आता हे एअर कंडिशनिंग समजा चार ते पाच वेळा एका तासात हवा बदलते ऐंशी ते नव्वद वेळा ती हवा बदलली गेली म्हणजे डायल्युशन प्रिन्सिपल mm -hmm. म्हणजे जंतूंचं प्रमाण अतिशय कमी राहील mm -hmm. आणि तिसरं फिल्टर mm -hmm. बॅक्टेरियाना सुद्धा फिल्टर करू शकतील असे जे फिल्टर असतात स्पेशल mm -hmm. पॉइंट थ्री मायक्रॉनचे ते वापरले गेले पाहिजेत आणि हे मानदंड जिथे कॉम्प्रोमाइज होतात सेटअप मध्ये तिथे mm इन्फेक्शनचा -hmm. धोका असतो अच्छा रोबोटनी एक गोष्ट सुट सुटसुटीत होईल म्हणजे ऑपरेशनचा वेळ मी ऑपरेशनची जखम जेवढ्या वेळ उघडी ठेवेन तेवढ्या वेळ आतमध्ये जंतू जात राहतील मग हे जंतू जाऊ नयेत म्हणून ऑपरेशन लवकर झालं पाहिजे आणि लवकर होण्याकरता रोबोट आणि रोबोटचा सुद्धा सातत्याने वापर केल्यानंतर ता तुझं टायमिंग तुमचं कमी होऊ शकतं ते एका रात्रीत होऊ शकणार नाही अच्छा तर हे तंत्रज्ञान ऍसिम्युलेट म्हणजे तुम्ही त्याची रोजच्या टेक्निकमध्ये वापरण्यापर्यंत सहा महिने जातात त्याच्याशी तुम्हाला ओळख अच्छा म्हणजे काही कालावधी जातो मात्र डॉक्टर आज आपण जसं चर्चा करतोय रोबोटिक्स ट्रीटमेंट वर सध्याच्या परिस्थितीमध्ये असं मी नाही म्हणणार की फक्त नी रिप्लेसमेंट साठी रोबोटचा सा वापर केला जातो आज जगात कुठेही जा स्पेशली परदेशात किंवा हळूहळू ती तंत्रज्ञान आपल्या भारतात देखील येत आहे hmm. अनेक ठिकाणी रोबोटचा वापर केला जातो मग तो मेडिकल सायन्समध्ये असू दे किंवा ऑलमोस्ट सगळ्या फील्डमध्ये आपण बघतो आज रोबोटचा वापर केला जातो आहे रोबोट हे मनुष्याची जागा घेत आहेत असं वाटतंय का <laughs> <laughs> मला तुम्ही परमिशन दिली तर असं थोडस मी आध्यात्मिक उत्तर देईन आपण एक संतांचा अभंग घेऊया बुद्धी भगवंताचे देणे रोबोट ज्याने डिझाईन केलाय त्याच्या बुद्धीला चेतना देणारी शक्ती वेगळी आहे ती शक्ती कधीही हरवली जाऊ शकत नाही आता पारले मुक्कामी असलेले आमचे सद्गुरू भाऊ किंवा सद्गुरू मनुमा यांच्याकडनं हे तत्वज्ञान मी लहानपणापासून ऐकल्यामुळे हे थोडंसं आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफिकल उत्तर तुम्हाला देतो की कधीही मान मानवी ताकद ही सुपिरियर राहील कोरोना आला तेव्हा आपल्याला वाटलं अख्खं जगबुडी होईल झालं का तुम्ही आम्ही केलं का कोणीतरी तिसऱ्यानी आपल्याकडे प्रेमाने दृष्टी ठेवणारा कोणतरी आहे आणि विश्वास ठेवणं म्हणजे आपण काही आंधळ ओपिनियन ठेवतोय असं नाही त्यामुळे हे जे आपल्याच कडचं काही शास्त्र आहे याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतात कितीही यांत्रिकता येऊ दे बुद्धी भगवंताचं देणे त्याला चार्ज करणारी कुठली तरी शक्ती मागे आहे आणि ती शक्ती ऑलवेज सुपिरियर जाईल असं म्हणजे मी प्रेडिक्ट करू शकतो अच्छा ओके खरे तेव्हा कितीही रोबोट्स आले तरी मनुष्याची जागा <laughs> रोबोट्स घेणार नाहीत म्हणजे आज जे लोक काम करत आहेत त्यांचा जॉब जाणार नाही असं म्हणू शकते डॉक्टर जसं तुम्ही सांगितलं की रोबोटिक सर्जरी मात्र सर सर्जरी होण्यापूर्वी काही प्रोटोकॉल्स पाळावे लागतात का थोडस उत्तर ऐकायला तुम्हाला कडू वाटेल शंभर टक्के प्रोटोकॉल पाळणं हु. फार महागड होऊ शकतो अच्छा तुम्ही म्हणालात की अमेरिकन नी सोसायटी मध्ये सांगितलंय की प्रत्येक पेशंटचा ऑपरेशन करण्यापूर्वी खाके मधला स्मिअर पण घ्यावा दातामधला खराब दात पण आधी काढून टाकावा हा प्रोटोकॉल आहे ओके आम्हाला कसं आहे दिलेल्या पैशामध्ये हा डॉक्टर एक चाळीसमध्ये करतो आणि तो दोनमध्ये करतो महागडा आहे अरे बाबा महागडा म्हणजे मधले जे पैसे आहेत ते एक फुलप्रूफ सर्जरी करता प्रोटोकॉल आहे ओके आता होतं काय जनसामान्यांचं ओपिनियन हे फार महत्त्वाचं म्हणून आम्ही कुठूनही करून थोडेसे कॉम्प्रोमाइजेस करतो मला असं वाटतं की भारतीय हवामान स्वच्छतेचं स्टँडर्ड हे बघितलं असता आपल्याला काही गोष्टी कंट्रोल करणं दीड ते दोन महिने अगोदर फार महत्वाचं आहे आणि जसं मी म्हटलं दातांचा तपास कारण दात आणि गुडघा जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के इन्फेक्शन तिकडून येतात आपण म्हणतो माझं शरीर शुद्ध आहे आपली स्किन शुद्ध आहे हो आतमधली जी इंद्रिया आहेत त्याच्यामध्ये जंतू जाऊन बसलेले आहेत त्याचे हार्ट हार्टची एक तयारी ज्याला आपण हार्टचा आउटपुट कॅपॅसिटी म्हणतो ती साठ टक्क्याच्या पुढे पाहिजे डायबिटीस व्यवस्थित कंट्रोल पाहिजे स्मोकिंग ड्रिंकिंग अजिबात करता कामा कामाने शेवटच्या दीड महिन्यामध्ये अच्छा आणि त्याचे योग्य ठिकाणी त्यांचं म्हणजे समजा ऑपरेशन उद्या आहे तर तीन वेळा बिटाडिन स्क्रब नावाचं एक स्पेशल निर्जंतुक असतं त्याने ते धुतलं गेलं पाहिजे आणि ऑपरेशन नंतर योग्य अँटीबायोटिक द्यायला लागेल त्या हॉस्पिटलमध्ये कुठले जंतू आहेत त्यानुसार स्पेसिफिक अँटीबायोटिक द्यायला लागेल अच्छा तर हे सगळं प्रोटोकॉलाइज आहे फार महागडं होऊ शकतं पण मिनिमम स्टँडर्ड म्हणून काही गोष्टी आहेत त्या मला वाटतं पाच ते सहा हजार रुपयामध्ये येतात ही कॉस्ट ऍडिशन वर्थ आहे ओके आमच्याकडे पेशंट घेऊन येतात ये तुम्हाला आणि इसका आपण जादा किंवा लगाया आता ह्याला उत्तर द्यायला आहे आणि नाही अरे बाबा त्याच्यामध्ये जर तुमचा गुडगा फुलप्रुफ होऊन तुम्ही जात असं नको का तुम्हाला तर सर्जनची प्रतिमा आणि त्याच्यावर असलेला विश्वास ही फार काही जातात तेव्हा ती एस्टॅब्लिश होऊ शकतात मग कोणी असं म्हणणार नाही अमुक डॉक्टर कडे गेलो आहे वादातीत होण्याकरता आधी भरपूर वाद सहन करायला लागतो आता तो विश्वास मिळवणं खूप महत्वाचं आहे आणि त्याला काही कालावधी तरी जाणार डॉक्टर जनरली आप आज आपण बघतोय नी रिप्लेसमेंट करणारे जे रुग्ण असतात ते एकतर वयाची चाळीशी पार केली असेल किंवा वयस्कर असतील त्यांना ह्याचा त्रास जास्त होतो पण सध्याच्या परिस्थितीमध्ये नीरिप्लेसमेंटसाठी तरुणांमध्ये देखील आपण बघतोय की, हो पर की hmm. हा प्रॉब्लेम वाटलेला आहे हा इतक्या कमी वयामध्ये प्रॉब्लेम वाढणं हा तेवढाच मोठा धोका आहे हा कसा टाळता येईल भावना हा न हा मोर ऑफ अ लाईफस्टाईल इश्यू आहे अच्छा लाईफस्टाईल म्हणजे शरीर आणि मन बॉडी अँड स्पिरिट जोपर्यंत तुम्ही याची निगा लिमिट्सच्या बाहेर जाऊन देत नाही mm -hmm. आपण हिंदी मध्ये कहावत आहे ऐसा नाही किया तो गाडी निकल जाय सगळं शेवटी उत्तर एक येतं की कुठेतरी आपल्या पंधरा वीस हजार वर्षापूर्वी तत्ववेत्यांनी संतांनी काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे mm -hmm. त्याचा अतिरेक कुठलाही असेल तर त्याचा अतिरोगात परिणाम होतो mm -hmm. तरुण वयामध्ये जिगर असते माणूस काही गोष्टी करून नेतो पण नंतर त्या गोष्टींच तुम्ही कितीही सांगा तरुण मुलांना की बाबा अमुक करू नका आता एक उदाहरणार्थ न्यूयॉर्कला सर्वे घेतला फॉर्टी थाउजंड पेशंटचा आणि आंबट खाणाऱ्यांना आर्थरा लवकर होतो मग आता एवढा जिभेचा कंट्रोल कोणी माणूस ठेवेल का अर्थात नाही कसं आहे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ऐकायला बरं वाटतं पण कोणाला आवडत नाही ते सहन करून घेणं पेशन्स ठेवणं हे खूप कठीण आहे आणि तुमच्या मनामध्ये जर तुम्ही जर स्टील फ्रेम केली तुमचा जर खाण्यापिण्यावर ताबा झाला तर मला नाही वाटत की कुठे असं पण म्हणू शकू साठ वर ना चाळीसवर आलं साठ जे साठ वर्षी साग काही करत होते गोष्टी त्या तुम्ही पासून सुरू करता म्हणून तुम्हाला वीस वर्ष अगोदर होतो तर हे कसं आहे जंक फूड ओबेसिटी चाइल्डहूड ओबेसिटी आणि तुम्ही कुठलं असं चॉकलेट आपलं कुठलं असं आईस्क्रीम दाखवतो चोको नाहीये पण ते हाय कॅलरी आहे असा आहार योग्य आहार आपला रोजचा थोडासा व्यायाम ह्या सामान्य गोष्टी आपण करू शकतो करता तुम्ही तुमचं वजन तुमच्या हाईटच्या एक्सपेक्टेशनने काहीतरी रेशो असतो त्या रेशो मध्ये तुम्ही ठेवला पाहिजे ओव्हरनाईट एकदम उद्यापासून मला फिट व्हायचं म्हणून धावायला सुरुवात करणं बरोबर नाही आधी वॉर्मअप झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे त्या शास्त्राला काहीतरी स्टील फ्रेम आहे आणि ती फॉलो करा खरे सगळ्या गोष्टींना शास्त्र असतं आणि <laughs> <laughs> त्यानुसार पुढे जाणं गरजेचं आहे डॉक्टर तुम्ही इथं आलात आणि अतिशय महत्वाची माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद मला असं श्रोत्यांना नम्र विनंती आहे जास्त टेक्निकल शब्द वापरून मी तुम्हाला येईपर्यंत काही बोललो नसेल <laughs> कारण ते आमच्या मुखात सहज येतात आणि रोगची प्रॅक्टिस आणि त्याचा आणि माझे थोडेसे आध्यात्मिक विचार तुम्ही मांडायला दिलेत या रोबोट छत्रपतींचा विचार म्हणजे